144 ही कलम लावलेली आहेत जमावबंदीची. बरोबर आहे, जमावबंदी म्हणजे आम्ही काही तिथं उद्रेक करण्यासाठी चाललेलो नाही आहे. जारंग्यापाटला सगळा विशेष असा आहे, जाणे आणि फक्त मुंबई पुणे नाही. आम्हाला तिथं कोणाला भांडायला जायचं नाही, आम्हाला कोणाला तिथं शिव्या द्यायला जायचं नाही. आम्ही जाणार. जमावबंदी जर कलम जर लावत असेल तर ते 10-5 लोकांना उचलू शकते. आज आम्ही 5 कोटी मराठे आणि तुम्ही आमच्या मी एक मराठा नागरिक म्हणून सांगतो, तुम्ही मराठा त्या सरकारला मी चॅलेंज करतो, तुम्ही तयारीला लागा. पूर्ण 5 कोटी मराठ्याला अटक करून ठेवण्याची तयारी ठेवा. पूर्ण 5 कोटी मराठा पूर्णपणे ज्याला जाण्यासाठी सज्ज आहे. आणि जमावबंदी तुम्हाला आणि तुम्हाला 2024 येणाऱ्या निवडणुकीमध्ये जमावबंदी काय असती हे आम्ही 100% दाखवून देऊ. हा शब्द आहे मराठ्याचा आणि तुम्हाला मराठ्याला मराठ्यासोबत पंगा घेणं खूप अवघड पडणार आहे. कारण आज जर मराठा समाज एवढा खवळला आहे, अक्षरशः हे सगळे मराठा बांधव जे आमचे वडीलधारी मंडळी बसलेले इथं, जे त्यांचं आजपर्यंत शेतीमध्ये काम करून स्वतःच्या मुलाला शिकवलं, आजही कोण म्हणतो देत नाही. तरंगे पाटील तू मागे म्हणू तुमचं आमचं नाटक एवढा आवाज आहे साहेब आमचा. जे इथं एवढे बसलेले जे सगळे 70 ते 80 वर्षाच्या पुढचे म्हातारे एवढे कष्ट करून मेहनत करून कुणबी सगळे कुणबी असल्यावर त्याला काय नोंद लागते हो. 1901 चा जो काँग्रेस आपला इंग्रजाचा जो कायदा होता त्यानं जी जनगणना केली त्याच्यामध्ये मराठा कुणबी आहे. मराठा हा कुणबी आणखी काय पुरावा पाहिजे तुम्हाला? याच्यानंतर तरी काय पाहिजे? हा शेती म्हणजे कुणबी ना. आणि आज जर एवढे कळकळीना जर इथं एवढे म्हातारे माणसं बसले असेल याच्या मागचं एकच कारण आहे, पूर्णपणे शेतीत काम करून जो स्वतःसाठी हे लोक फोर व्हीलर घेऊन येतात, स्वतः सायकल घेण्याची ताकद नव्हती या लोकांशी, त्यांना जे पैसे कमवले ते पैसे आम्हाला आमच्या शिक्षणासाठी खर्च केले. आज आम्ही एवढं शिकून पण जर आरक्षणामुळं घोड्याच्या शर्यतीत जर गाडो पुढं जातं तर याच्यासाठी आम्ही आरक्षण मागतो आहे. आम्हाला आयुष्य आणि फोर व्हीलरमध्ये येण्यासाठी आरक्षण नाही पाहिजे. आरक्षणाचा मुद्दाच फक्त आणि फक्त आम्ही जर मागास राहिलो असेल फक्त शिक्षणामध्ये. आम्हाला तुमचं राजकारण तुमच्या तिथंच ठेवा खिशात, आम्हाला नको ते. आम्हाला ग्रामपंचायत सुद्धा लढण्याची इच्छा नाही आहे. फक्त आणि फक्त आम्ही जे शिकतो आहे त्या शिकण्याला आणि त्या शिक्षणाचा आम्हाला 100% हे मिळालं पाहिजे, श्रेय मिळालं पाहिजे. त्याच्यातून आम्हाला कुठतरी नोकरी मिळाली पाहिजे, व्यवसाय धंद्यासाठी आम्हाला कुठतरी कोणाचतरी सहकार्य मिळालं पाहिजे. आज जर बघितलं तुम्ही तर माझ्या गावातले एवढे तरुण मुलं आहे सर, फक्त एकेकाने 2-2 मार्कांनी काढलेले आणि बाकी समाजाचे लोक. एक आमच्या गावात एक उदाहरण आहे की 95 मार्कावर पोलीसमध्ये लागलेलं मुलगा आहे आणि आमच्या गावातले 172 घरी आलेलं पोरग आहे. काय कंडिशन त्याचं, कशामुळं? फक्त आणि फक्त आरक्षण. आणि मग जर तुम्ही आरक्षण जर इंडिया डिजिटल जर करत असेल तर त्या ज्या यंत्रणा तुम्ही भरवले गव्हर्नमेंटमध्ये त्या बी सुसक्ष ठेवा ना. हां, ते कुठतरी तुम्ही त्या काय ते योग्य देशानं भरा ना. तुम्ही जर त्याला काहीच माहीत नाही 95% म्हणजे काय हो त्याला? आमचं पोरग आउट ऑफ ग्राउंड मारतं, 100 मार्काचं जर ग्राउंड असेल पोलीसचं 100 मार्काचं आउट ऑफ मारतं तर ते पोरगा 95 लागलो आमच्या फिजिकलमध्ये 100 घेतो, लेखीमध्ये काय असेल आमचं? हां, तर ह्याच गोष्टी आहे. आज जर या म्हाताऱ्या लोकांची जर तळमळ असेल तर फक्त आणि फक्त हीच आहे की मी माझ्या मुलाला शिकवलं पण तो नोकरीला लागला नाही लागला पण माझा नातू लागला पाहिजे, यासाठी एवढं लोक इथं बसलेले. आणि साथ जोडून विनंती आहे की सरकारनं 144 लागू नाही लावू नये, 144 बी लावली तरी तुम्ही तयारीत राहा, आम्ही तयारीत आहे. आम्हाला फक्त आदेशाची गरज आहे. आज जारंगे पाटील आमचं दैवत आहे, देव आहे. आणि त्या माणसाला जर कोणी झुकावचा प्रयत्न करत असेल ते सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन आम्ही पुढे जाऊ. मग आम्ही त्याला सुद्धा मागं येणार नाही. कारण जर आजपर्यंत अण्णासाहेब पाटलांना स्वतःच्या स्वाभिमानासाठी ज्यावेळेस त्या काळच्या सरकारला जर शब्द दिला असेल की मला मराठा समाजाला जर आरक्षण नाही भेटलं तर मी दुसऱ्या दिवसाचा सकाळचा सूर्य बघणार नाही, तर त्या माणसाने स्वतःची आत्महत्या केली, स्वाभिमानी माणूस. आज जर जा त्यानंतरचा जर माणूस जर आम्हाला भेटला असेल जारंगे पाटील स्वतःचं घरदार सोडून जर समाजासाठी लढत असेल तर आम्ही त्यांच्यासाठी 144 काय कोणता गुन्हा लावा कोणत्या ज्याला जायला बसलो आम्ही, आम्हाला काही भेऊ नाही त्यांच्यासाठी. आज आमचे देव आहे, दैवत आहे आणि जारंगे पाटील आमचं दैवतच राहील. कोणताही राजकारणी आता जर तो जारंगे पाटलाविषयी बोलत असेल तर त्याला आम्ही 2024 निवडणुकातून दाखवून देऊ.